संघमित्रा महिला मंडल के चुनाव कुछ ही दिन पहले संपन्न हुए, मगर इस चुनाव प्रक्रिया पर विरोधी पक्ष ने सवाल खड़े किए हैं। सामाजिक संस्था या मंडल में पदाधिकारियों का चयन मनमर्जी लिया जाता है, लेकिन दौलामेटी के एक महिला मंडल ने चुनाव लेकर अपने मंडल के पदाधिकारियों का चयन किया। गुप्त पद्धति से हुए इस चुनाव से लोकतंत्र मजबूत होने का मत संघमित्रा महिला मंडल की सदस्यों ने व्यक्त किया, लेकिन दूसरी ओर मंडल के माजी अध्यक्ष शोभा कामले ने आरोप लगाया, चुनाव करते समय सही मायने में दिशा निर्देश नहीं दिए गए थे। चुनाव के पूर्व चुनाव अधिकारी ने जो सूचना दी थी वो एक तरफा है, वो हमें मान्य नहीं है। मंडल के कुल 68 सदस्य थे, उसमें एक ही घर के 4 सदस्य थे। हमें नहीं बताया गया था, पहले मालूम होता तो हम भी सदस्य बनाए होते। दूसरी ओर मंडल के सदस्य हर साल सदस्य शुल्क 120 रुपए देना अनिवार्य था, ये भी हमें नहीं बताया गया। इस कारण हमारे पक्ष ने चुनाव के दिन चुनाव को बहिष्कार भी किया था। इस महिला मंडल का चुनाव एक तरफा होने के कारण हम इस चुनाव को रद्द कर दोबारा चुनाव करने की मांग माजी अध्यक्ष शोभा कामले ने की है। बुद्ध उपासक संघाद्वारे संघमित्रा महिला मंडळाची 16/2020 निवडणूक झाली आहे, तर त्यामध्ये मी माजी अध्यक्षा महिला मंडळाची होती, तर यांनी काही अटी ठेवल्या होत्या की 6 वर्ष हे राहतील, 6 वर्ष ते राहतील। यांना 6 वर्ष जास्त होऊन गेले, तरी ह्या 7वा वर्ष पूर्ण त्यांनी घेतलेलंच आहे, परंतु निवडणुकीच्या वेळेस ज्या जे त्यांनी म्हणजे अटी ठेवल्या होत्या की 120 रुपये देऊन जो 120 रुपये ज्याचे असतील वर्षाचे त्यांनाच तो मतदान करण्याचा अधिकार असेल, पण ते कसं आम्हाला माहिती नव्हतं, ते आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही अनभिज्ञ होतो त्या गोष्टीपासून। परंतु हे जे बुद्ध उपासक संघांनी आणि काही महिला मंडळाच्या काही ठराविक सदस्यांनी महिलांनी आपल्या मनानेच आहे निवडणूक, पण निवडणूक करताना यांनी एक निवडणूक झाली हे सत्य आहे, पण निवडणूक ही झाली ही एकतर्फी झालेली आहे, कारण एका ग्रुपनी मतदान केलं आणि एका ग्रुपनी निषेध करता निघून गेले बाहेर, मग आमचं मतदान न होता एकाच पार्टीने मतदान केल्यावर त्याला तर मान्यता मिळणारच नाही। एका ग्रुपनी मतदान केलं, एक ग्रुप निघून गेला बिहाराच्या बाहेर, परंतु ह्यांनी एकाच पक्षाला बिनविरोध निवडून दिलं आणि त्याचं जाहीर केलं TV वर पेपरमध्ये की बा हे महिला मंडळ सक्सेस झालेलं म्हणून, पण आम्ही तेव्हाच त्याच क्षणी बाहेर निघालो, तेव्हाच त्याच्यावर बहिष्कार टाकला होता की हे आम्हाला मान्य नाही। मग तरी पण यांनी असं जाहीर कसे करू शकतात, आणि बुद्ध उपासक संघांनी त्यांना तर वास्तविक महिलांच्या निवडणुकीमध्ये इंटरफेल करायचं नव्हतं, म्हणजे करू शकत नव्हते किंवा करण्याचा अधिकार नव्हता, पण त्यांनी त्या इन्वॉल्व होऊन महिलांना सपोर्ट करून जेव्हा त्यांनी ज्या अटी टाकल्या, जे रेग्युलर येते तोच विहारात येईल, तोच हे करेल म्हणजे काय मतदान करेल किंवा कमिटीमध्ये असेल तो करेल, पण यांनी ज्या अटी टाकल्या त्याच अटीचं त्यांनी उल्लंघन करून त्या अटी त्यांना मान्य झाल्या ना, आम्हाला मान्य नव्हत्या, मान्य नाही, म्हणजे हे कसं काय राजकारण यांनी हे खेळले। आम्ही तर आता या महिला मंडळाला मानत नाही, पण आमची अशी मागणी आहे की सर्व लोक मिळून राहावे यासाठी दुसऱ्यांदा निवडणूक व्हावी आणि सर्वांच्या मते जे काही निवडणूक होईल ते आम्हाला मान्य राहील। इन BCN के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।